सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सावंतवाडीतील मयवाड धनगरवाडी येथील धाकू शेळके यांचे 3 बैल, 1 दुभती गाय अशी एकूण 4 जनावर शेपटीच्या आजारानं दगावली आहेत। या जनावरांवर शेळक्यांचा उदरनिर्वाह चालायचा, आता ही जनावरे दगावल्याने शेळके कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या परीनं या जनावरांवर उपचार केलेत, मात्र शेपटीच्या रोगावर अद्यापपर्यंत ठोस असं औषध नसल्यानं या अधिकाऱ्यांनी जनावरांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडलेत। या जनावरात एक दुभती गाय मृत पावली असून आपल्या आईसाठी लहान वासरू फोडत असलेला हंबरडा काळीच हेलावून टाकणारा होता। जनावरे दगावल्यानं शेळके कुटुंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। या रोगानं मृत पावलेल्या जनावरांसाठी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाहीये, त्यामुळे देवा काळजी दे असं म्हणत हे कुटुंब या आसमानी संकटाला तोंड देत आहेत। माझे 6 जनावर माझे होते, 6 जनावर 4 जनावर माझी दगावली, निर्वाह माझा त्याच्यावर जाता, आणि आता मला काही आज नाही झालेलं आहे, मला त्याच्यावर माझा निर्वाह सगळा, शासनाने मला काहीतरी मदत करावी। दरम्यान शासनानं याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करावी असं आवाहनही शेळके कुटुंबियांनी केलंय। 4 गुरं आमची गोठ्यामध्ये मरण पावलेली आहेत, त्यांना साथीचा रोग आलेला आहे, आणि त्याच्यात 3 बैल होते, 1 गाई होती दुधाची दुभती गाय होती, आणि आज त्याच्यावरच आमचा खरा दुधावरच आमचा व्यवसाय होता। आज आम्हाला एकदम आम्ही हवालदिल झालेलो आहोत, आम्हाला खरी गरज आहे, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे, तरी असून आम्हाला शासनाने थोडीशी मदत करावी त्याच्यावर, कारण आमचा आणखी व्यवसाय काही नाही। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।